शेगाव येथील दोन आरोपींनी काही दिवसापूर्वी जिजाऊ कमर्शियल बँक अमरावती शाखा अकोला येथून एका फर्मसाठी स्वतःचा फ्लॅट आणि घर गहाण ठेवून 1,75,00,000 रुपयाचं कर्ज घेतलेलं होतं. ते त्यांनी कर्जाची परतफेड न करता परस्पर दोघांनी आपलं घर आणि फ्लॅट तिसऱ्या व्यक्तीला विकला, त्यामुळे बँकही कोर्टात जाऊन कोर्टात रितसर अर्ज करून कोर्टाने 156(3) प्रमाणे सदर दोन्ही व्यक्तीवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे काल 420, 468, 471, 120 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पुढील तपास सुरू आहे.